इयत्ता पहिली कवितेचं नाव आहे अगोबाई ढगोबाई चला आता आपण कविता म्हणूया ही कविता संदीप खरे यांची आहे अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडीन थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगबाई अगोबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगवई ढगवई वारा वारा गरा सो सो सुम ढोल्या ढोल्या ढगात ढुम 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 वारा वारा गरा गरा सो सो सुम ढोल्या ढगात ढुम 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 वीज बाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी वीज बाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमछम चम छडी अगोवई ढगोबई अग्गोव ढगोवई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोवई ढगोवई खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड़ बुड बेडकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड़, बुड़ बेडकाची बडबड फार डुंबायला डबक्याचा करूयात लाव डुंबायला डबक्याचा करूयात लाव साबू बिबू नको थोडा चिखल चिखलगाव अगोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अग्गोबाई ढगोबाई आता आपण कवितेचा अर्थ बघूया ढगांना कळ लागून आता पाऊस येणार आहे ढगांना उन्हाची झळ लागते ढगांना वारा लागला की ढगात गडगड आवाज होतो विजेचा कडकडाट होतो विजेने जणू आकाशाच्या पाठीवर छडी मारली आहे आणि पाऊस सुरू होतोय तलावात बेडूक येतात धन्यवाद